हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीची जाहिरात आलेली आहे त्या जाहिरातीची डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लालटलालमध्ये असलेले सबस्क्राईब बटन टच करा म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतर व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच या जाहिरातीची डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे ती लिंक ओपन केली की या जाहिरातीची डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल मग आता यांनी आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वयाची पात्रता शैक्षणिक पात्रता त्यानंतर फॉर्म भरण्याची तारीख फी अशी डिटेल्समध्ये माहिती देणार आहे तर महाराष्ट्र शासन विभाग याच्यामध्ये यांनी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अठरा मधील तरतुदी व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारित तरतुदीनुसार गृह विभागाच्या आधिपत्याखालील पोलीस विभागातील जिल्हा पोलीस दलातील पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई डट ट्र व कारागृह विभागातील कारागृह शिपाई डॉट ची पदे भरण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन महापरिषा पोर्टर यांचे मार्फत स्पर्धात्मक परीक्षेसाठी केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरवयाची सुविधा फक्त डब्ल्यू 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 महापरीक्षा डॉट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि याची जाहिरात विठ्ठल जोशी या टेलिग्राम सुद्धा मी दिलेली आहे तसेच सदर जाहिरात पोलीस विभागाच्या डब्ल्यू 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 महापोलीस डॉट ओई डॉट इन व पोलीस घटक प्रमुखांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे आता जिल्हा पोलिस दलातील पोलीस शिपाई डॉट क्र बँड्समन डट क्र लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील ड़, कारागृह शिपाई डट क्र साठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांनी उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील खालील जिल्ह्यांमध्ये घेण्यात येईल हे छत्तीस जिल्हे दिले आहेत महाराष्ट्रातले या छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा होणार आहे आता प परीक्षेचं जे वेळापत्रक आहे ते असं आहे की ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी हा तीन नऊ दोन हजार एकोणीसपासून तेवीस नऊ दोन हजार एकोणीसपर्यंत रात्री अठरा वाजून एकोणसाठ वाजेपर्यंत आहे परीक्षेचा वेळापत्रकाचा तपशील महापरीक्षा पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल पण तरीही पशुसंवर्धन विभाग आरोग्य विभाग त्यानंतर जिल्हा परिषद आणि एम आय डी सी या परीक्षा झाल्यानंतरच पोलीस भरतीची लेखी परीक्षा होईल त्यानंतर भरती प्रक्रियासंबंधित सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे डब्ल्यू 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 महा महापरिषा डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील आता आपण वयाची पात्रता काय आहे आणि शैक्षणिक पात्रता पात्रता काय आहे त्याची माहिती पाहूया तर वयाच्या पात्रतेच्या संदर्भात वरील पदांसाठी तीस नऊ दोन हजार एकोणीस रोजी म्हणजे तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस या दिवसाचं वय गृहित धरण्यात येईल आवेदन अर्ज सादर कराव्याच्या महिन्याच्या शेवटच्या दिनांकास किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील त्याच्यामध्ये खुला म्हणजे ओपनसाठी कमीत कमी, -कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे मागास प्रवर्ग त्याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती ओ बी सी एस ई बी सी ई डब्ल्यू यस yes, uh, त्यानंतर uh, विजा अ भज ब भज ट भज ड विमा प्र इतर माद्रासवर्गीय ए सी बी सी आणि ई डब्ल्यू एस या सर्वांसाठी कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त तेहतीस वर्षे आठ आहे प्रकल्पग्रस्त उमेदवारासाठी कमीत कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षे भूकंपग्रस्त उमेदवारासाठी कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्षे माजी सैनिकांचं कमी वय अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त वय उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या शेवईचा कालावधी आधी तीन वर्षे इतका राहील अनाथ बालकांस मुलांसाठी कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे पदवीधर पदवीधारक व अंशकालीन उमेदवार यांच्यासाठी कमी अठरा वर्षे आणि जास्तीत जास्त पंचावन्न वर्षे आहे आणि इतर उमेदवारामध्ये आ, महिला उमेदवार कमी टमी अठरा जास्तीत जास्त अठ्ठावीस खू ओपनसाठी आणि माद्रास वर्ड तेहतीस खेळाडूसाठी कमी अठरा वर्षे ओपनसाठी अठ्ठावीस प्लस पाच म्हणजे तेहतीस वर्षे आणि माद्रास वर्ड्रासाठी तेहतीस प्लस पाच म्हणजे अडतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल पोलीस पाल्यासाठी अठरा वर्षे कमीत कमी जास्तीत जास्त अठ्ठावीस माद्रास ओल्डर तेहतीस वर्षे आणि ओपनला अठ्ठावीस वर्षे ग्रहरक्षकसाठी कमीत कमी अठ्ठरा वर्षे खुलासाठी अठ्ठावीस वर्षे जास्तीत जास्त आणि माद्रास वर्ड तेहतीस वर्षे माजी सैनिकांवर अवलंबून असलेले मुलगा मुलगी पत्नी उमेदवार कमीत कमी अठ्ठरा वर्षे खुलासाठी आठ अठ्ठावीस प्लस तीन म्हणजे एकतीस वर्षे आणि तेहतीस प्लस तीन म्हणजे छत्तीस वर्षे आता यानंतर आपण शैक्षणिक पात्रता काय आहे आणि शारीरिक पात्रता काय आहे त्याची माहिती पाहूयात शैक्षणिक पात्रता अशी आहे की उमेदवारांनी खाली नमूद केलेली शैक्षणिक अर्हता जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांक पूर्ण धारण करणे आवश्यक आहे त्याच्यामध्ये पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि कारागृह विभागातील टारार शिपाई यांच्यासाठी एकच पात्रता आहे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळी अधिनियम एकोणीसशे पासष्ट सन एकोणीसशे पासष्टच्या महाधिनियम एक्केचाळीस आण प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळांकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे बारावी उत्तीर्ण उमेदवार पाहिजे आणि बॅट्समनसाठी बारावी उत्तीर्ण तर पाहिजेच सॉरी बॅट्समनसाठी त्यांनी वेगळी दिली पात्रता ती वाचून दाखवतो महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळी अधिनियम एकोणीसशे पासष्ट सन एकोणीसशे पासष्टचा महाराष्ट्र अधिनियम एक्केचाळीस अनवे प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र इयत्ता दहावी म्हणजे बँड्समनसाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आणि पोलीस शिपाईसाठी बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आता नक्षलग्रस्त भागासाठी शैक्षणिक अर्हतेत विशेष सूट दिलेली आहे की शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जी इयत्ता सातवी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भरतीकरिता पात्र ठरते हे नक्षलग्रस्त भारतासाठी आहे त्यानंतर टीपमध्ये त्यांनी दिलेलं आहे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अठरामधील नियम तीनचा उपखंड बनुसार विविध केलेल्या शैक्षणिक अर्हता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत शिथिल करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहील माजी सैनिकांसाठी अशी पात्रता आहे की पंधरा वर्षे सै सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा यत्ता दहावी उत्तीर्ण किंवा आय ए एस सी इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन प्रमाणपत्र व पंधरा वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे आता अन्य अर्हता अशी आहे की महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अठरामध्ये दिनांक सत्तावीस सात दोन हजार सोळाच्या शासन आदेशानवे सुधारणा केल्यानुसार पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमधील कलम दोन उपकलम एकवीसनुसार हलकी वाहने चालवण्याचा परवाना धारण केला असणे आवश्यक आहे म्हणजे हलकी वाहने चालवण्याचा परवाना पाहिजे एल एम व्ही परंतु सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवाराने नियुक्तीनंतर त्याचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षाच्या आत परवाना धारण करण्यात येईल व या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास निवड रद्द ठरवून सेवा समाप्त करण्यात येतील याबाबतचे बंधपत्र सादर केल्यास असा उमेदवार पोलीस शिपाईपदासाठी अर्ज करण्यास पात्र राहील त्याबाबतचे हमीपत्र अर्जदाराने देणे बंधनकारक आहे म्हणजे आत्ता तुमच्याकडे जर हलकी वाहने चालवण्याचा परवाना असेल तर चांगलंच आहे नसला तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता पण जेव्हा तुमची निवड निवड होईल ती निवड झाल्यानंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला ते लायसन काढून द्यायचं आहे त्यामुळं आता लायसन नसलं तरी फॉर्म भरू शकता हे खूप महत्वाचं आहे तुमच्यासाठी आता आपण शारीरिक चाचणीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर शारीरिक पात्रता अशी आहे की जिल्हा लोहमार्ग पोलीस बलातील शिपाई बँड्समन व कारागृह विभागातील कारागृह शिपाई आता उंची महिलांकरता एकशे पंचावन्न सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हणजे कमीत कमी एकशे पंचावन्न सेंटीमीटर जास्तीत जास्त किती चालते पुरुषांसाठी एक कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर म्हणजे एकशे पासष्ट सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी कमीत कमी एकशे पासष्ट सेंटीमीटर जास्तीत जास्त चि कितीही चालते छाती महिलांकरता छातीचं मोजमाप घेत नाहीत पण पुरुषांसाठी न फुरवता एकोणऐंशी सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी म्हणजे न फुरवता कमीत कमी एकोणऐंशी सेंटीमीटर हवी आणि फुरवलेली फुडवलेली छाती यातील परत पाच सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा म्हणजे न फुरवता एकोणऐंशी हवी आणि फुरवल्यानंतर किमान पाच सेंटीमीटरने छाती वाढायला पाहिजे म्हणजे चौऱ्याऐंशी सेंटीमीटरपर्यंत जायला पाहिजे आता याच्यामध्ये सूट काय दिलेली आहे ते पहा की शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवाशी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल उंची चार सेंटीमीटर महिला व पुरुष उमेदवारांसाठी इथं चार सेंटीमीटरच दिलेलं आहे त्यांनी त्यानंतर छाती छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही म्हणजे नक्षलग्रस्त भागामध्ये जे उमेदवार आहेत त्यांना छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही इथं उंचीच्या बाबतीत काहीतरी प्रिंट मिस्टेक झाली काय माहीत नाही का चाळीस आहे हे लक्षात येत नाही आहे त्यानंतर टी महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम दोन हजार अठरामधील नियम तीनचा उपठंड टनुसार विविध केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भाजातील उमेदवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार अप्पल अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील आता बँड्समन जे आहेत त्यांच्यासाठी पात्रता अशी आहे की उंची दोन पॉईंट पाच सेंटीमीटर महिला व पुरुष उमेदवारांसाठी छाती दोन सेंटीमीटर न फुगवता व एट पॉईंट पाच सेंटीमीटर फुडून असं त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र पोलीस शिपाई प्रवेश नियम दोन हजार अठरामधील नियम तीनचा उपनियम दोनचा थंड बचा ब बमधील एक व दोनमध्ये विविध केलेल्या शारीरिक पात्रतेमध्ये सूट देण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व ठास पथकचे महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील आता खेळाडूसाठी उंची पंचवीस सेंटीमीटर महिला व पुरुष उमेदवारांसाठी पोलीस बलातील उंचीच्या बाबतीत काहीतरी मला म्हणजे मलाच लक्षात येत नाही की कमी ट्रस्ट आहे ती त्यांनी दिलेली आहे ते पोलीस बलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाबाबत पोलिस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल उंची दोन पॉईंट पाच सेंटीमीटर पुरुष व महिला उमेदवारांसाठी छाती दोन सेंटीमीटर न फुडवता व ए... एक पॉईंट पाच सेंटीमीटर फुडून पुरुष उमेदवारांसाठी तर नाही पंधरा सेंटीमीटर दिलेलं आहे त्यांनी तर या व्हिडिओमध्ये आपण शारीरिक पात्रता शैक्षणिक पात्रता त्यानंतर वयाची पात्रता यांची डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे आता ती ती आए, ती फी किती आहे ते पाहूयात आपण तर परीक्षा शुल्कामध्ये त्यांनी ओपनसाठी चारशे पन्नास रुपये फी ठेवलेली आहे आणि माद्रास वर्डरसाठी तीनशे पन्नास रुपये फी आहे आणि ही फी आपल्याला फॉर्म भरताना ऑनलाईन भरायची आहे त्यानंतर तर एवढीच या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या आणि जे विद्यार्थी फॉर्म भरणार आहे त्या सर्वांना मनापासून शुभेच्छा खूप अभ्यास करा तुमच्या हातामध्ये बराच कालावधी असणार आहे परीक्षेच्या अभ्यासासाठी लगेच परीक्षा होणार नाही आहे त्यामुळे लेखी परीक्षेचा अभ्यास चांगला करा शारीरिक चाचणीचा सरावसुद्धा रोजच्या रोज असू द्या जेणेकरून तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि फॉर्म भरताना जर काही अडचण आलीच तर या ठिकाणी त्यांनी नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या नंबरवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या ईमेलवर तुम्ही मेल करू शकता तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच